मांद्रे जुनास वाड्या वेल्या गार्डनाची स्थिती वायट आसा. ह्या गार्डनांत ल्हान भुरग्यां खातीर खेळपाक साधन सुविधा उपलब्ध ना. रान खातें जर ह्या गार्डनाचें सोबितीकरण करिना जाल्यार CSR फंडांतल्यान फुडल्या एक वर्सा भितर मांद्रेच्या जुनास वाड्या वेल्या गार्डनाचें सोबितीकरण करतले अशें आश्वासन मांद्रेचो आमदार जीत आरोलकार हांणी दिला. हे मांद्रेच्या जुनास वाड्या वेले गार्डन आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी रान खात्याच्या मजतीन हे गार्डन उबारिल्ले तेन्ना सगळ्यो साधन सुविधा उपलब्ध आशिल्ल्यो. मात ताच्या उपरांत ह्या गार्डना कडेन संबंदीत खात्यान दुर्लक्ष केले. ह्या गार्डनाची सारखी देखरेख जावंक नाशिल्ल्यान ताची आतां सामकी अवतिकाय जाल्या. सांजे वेळार ल्हान भुरग्यांक खेळपाक साधन सुविधा ना. जेन्ना हे विशयी थळावो आमदार जीत आरोलकाराक विचारले जाल्यार ताणें सांगले, पावसाळी अधिवेशना वेळार विधानसभेत ह्या गार्डनाचो प्रश्न मांडिल्लो, मात आजून मेरेन राना खात्यान ताची दखल घेवंक ना. रान खातें ह्या गार्डनाचें सोबितीकरण करिना जाल्यार CSR फंडांतल्यान फुडल्या एका वर्सा भितर गार्डनाचें सोबितीकरण करतले म्हूण आमदार जीत आरोलकरान आश्वासन दिले. लास्ट असेंब्ली सेशन हांव जेन्ना एक्चुली हो प्रश्न काडपाचो आसलेले, पूण आमची चेअरमॅन आहा फॉरेस्ट कॉर्पोरेशन, गोवा फॉरेस्ट कॉर्पोरेशन, श्री दिव्या राणे, डॉक्टर दिव्या राणे, तिचे कडेन हांवें ऑलरेडी डिस्कशन वीथ CM तेन्ना त्या डिस्कशन आणलो. तेन्ना सांगलेले की आमचे जे गार्डन आहा जुलशे वयले मांद्रे ते डेवलप करून तशेंच अनमेंटेन्ड आहात. थंय दोग जाण डेली वेजीस स्टाफूय आहात, पूण थंयसर जे डेवलपमेंट जाय म्हणजे तेचे रिडेवलपमेंट जाय ते करपाची गरज आसा. तेका लागून तेंच्यांनी म्हाका लॅटर कर म्हणला, त्या प्रमाणे हांवें म्हाजो पर्सनल लॅटरूय केला जे रिडेवलपमेंट करपाक लागून. CMान ऑलरेडी सांगलेले, हांव ऑनरेबल मिनिस्टर आमचो फॉरेस्ट मिनिस्टर आहा तेकाय लॅटर केल्ले आहा. तेणी सांगले, एश्युअर केला की थंय तरी कितें तरी रिडेवलपमेंट करपाक प्रयत्न करा. हांवें म्हणजे फॉरेस्ट जेन्ना डिपार्टमेंट आसता ते फॉरेस्ट डिपार्टमेंट केन्ना दुसऱ्या खंयच्या डिपार्टमेंटाक हात लावपाक दिना आनी इंटरफियर जावपाक दिना. ते फॉरेस्ट आपलेच कंट्रोलान दवरता, आपूण करता. सो ते विशयी तेंकां सांगले, जर जायना जाल्यार CSR फंडांतल्यान आमी ते डिवलप करी म्हणून त्या विशयी काम चालू आहा. तशेंच दुसरे आहा ते केरये, केरये जे बिचाचेर जे आहा ती एरिया एंटायर जी सुरीची झाडां आहात ती फॉरेस्ट डिपार्टमेंटार लागता. तेचे तेचे वांगडा तेचे हे लॅटर घेतल्या, जर ते डिपार्टमेंट जर करना जाल्यार आमी CSR फंडांतल्यान कोणाकूय जो थंयसर आपले ब्रँडींग करून ते गार्डन मेंटेन करूं शकता, गार्डन बऱ्या पैकी करूं शकता जाल्यार ते आमी केला. पूण येणाऱ्या एका वर्सा भितर हे दोनूय गार्डन्स आहात ते तुमकां बरे डेवलप दिसतले. आयज आमी जुनशेर मांद्रे हांगासर जे फॉरेस्ट पार्कचे गार्डन आसा आनी हे गार्डन बऱ्या पैकी तयार जाल्ले आसा, पूण ताची योग्य पद्दतीने देखभाल जायनात, साधन सुविधांचो अभाव आसात. जे ल्हान भुरगीं सायंकाळी खेळपाक येतात तेंकां झोपाळे ना किंवा घसरगुंडी अशी साधनां ना. ती पयली साधन सुविधा आशिल्ली, त्या उपरांत वन खात्यान हाचेर दुर्लक्ष केला अशें दिसून येता. तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी लक्ष घालून ह्या वाठारांत एक बऱ्या पैकी वन खात्या अंतर्गत गार्डन तयार केल्ले. तेन्ना भुरग्यां खातीर झोपाळे आशिल्ले, घसरगुंडी आसली आनी वेगवेगळे प्रकारचे खेळ हांगासर खेळपाक तांकां साधन सुविधा आसली. पूण आतां म्हाका फाटल्या 2 वर्सां पयलीं हाचेर दुर्लक्ष सरकारान कित्याक केला हो एक प्रश्न तयार जाता. थळावे आमचे आमदार जीत आरोलकर हांचे कडेन संपर्क साधला, ताणें आपूण सांगलां की सरकारान ह्या गार्डनाचेर लक्ष दिवन साधन सुविधा उपलब्ध करतलो. जर तशें सरकाराक अशक्य ना, जर एखाद्या वेळी एखादी व्हडली कंपनी आपल्या गोंयांत आसा आनी त्या कंपनीन जर देखभाल करपा खातीर साधन सुविधा उपलब्ध करपा खातीर कंपनीचो जो CRF फंड आसता त्या फंडा द्वारे ही हाची देखरेख करपाक अशी येवजण आंखल्या अशें ताणें सांगलां. सरकारान ती येवजण चालीक रावच्या पयलीं हांगासर साधन सुविधा उपलब्ध करून दिवचे अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता. हांव निवृत्ती शिरोडकर, गोमंतक TV खातीर.